Hello dear students, welcome to all of you. Okay, we are learning that question number lesson number 3, that is circle. Okay, ne last time madhe apan sangitle ki practice 3.2 madhe je don questions hote shevatche question number 4 and question number 5 aplyala board var solve karayche hote mhanun te mi pending la thevlele. त्यामध्ये क्वेश्चन रीड करतो. द सर्कल विथ सेंटर पी एंड क्यू टच इच अदर एट पॉइंट आर. अ लाइन पासिंग थ्रू आर मीट्स द सर्कल एट ए एंड बी रिस्पेक्टिवली. प्रूव दैट सेग ए पी पैरेलल सेग बी क्यू, ट्रायंगल ए पी आर सिमिलर ट्रायंगल आर क्यू बी एंड फाइंड एंगल आर क्यू बी इफ एंगल पी ए आर इज इक्वल टू 35 डिग्री. ओके, देर आर तीन क्वेश्चन दिलेत बघा त्यामध्ये आपल्याला. ओके, बघू मोस्टली जे सोल्युशन आहे ते तुमच्याकडे मी नोटबुक मध्ये जे पीडीएफ फाइल सेंड केले त्यामध्ये आहे, त्यामुळे मी ज्या इथे मेन स्टेप्स पाहिजे त्याच मी फक्त बोर्डवर मेन्शन करणार आहे, पुढे आन्सर येणार नाही. ओके, लेट सी. फर्स्ट बघू आपण काय प्रूव करायचं आहे. सेग ए पी पॅरल से बी क्यू. फर्स्ट ऑफ ऑल दिस टू सर्कल्स आर टच इच अदर, देअर फोर पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट अँड सेंटर ऑफ द सर्कल आर कोलिनियर. मीन्स काय होणार बघा, फर्स्ट वन पी डॅश आर डॅश ओके पी डॅश आर डॅश क्यू, आणि ही जी काही सेग ए बी आहे ती पॉइंट आर मधून पास झाली, ते तुम्हाला गिवन मध्ये दिले. ओके, सो काय होणार बघा, इथे ए डॅश आर डॅश बी. ओके, फर्स्ट पॉइंट मध्ये ते स्टेप्स मध्ये दिले बघा पीडीएफ मध्ये तुमच्या. सो नेक्स्ट वन, आता आपल्याला काय प्रूव करायचं आहे, सेग ए पी पॅरल सेग बी क्यू, दॅट इज सेग ए पी पॅरल सेग बी क्यू. सी फर्स्ट वन, हे दोन सेगमेंट कॉन्ग्रुएंट येणार बिकॉज रेडिया ऑफ सेम सर्कल. ओके, सो दिस टू अँगल्स आर इक्वल. जे काय मी ब्लॅक पेननं दाखवते किंवा ब्लॅक मार्करनं ते फिगर मध्ये नाही, ते आपण फक्त इक्वेश सोल्युशनचा पार्ट आहे. ओके, सो इन अ स्मॉलर सर्कल पी इज द सेंटर ऑफ द सर्कल, सेग पी ए कॉन्ग्रुएंट सेग पी आर बिकॉज रेडिया ऑफ सेम सर्कल, देअरफोर ट्रायंगल ए पी आर इज एन आयसोस्केल्स ट्रायंगल, आणि इन आयसोस्केल्स ट्रायंगल अँगल अपोजिट टू देम कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, देअरफोर अँगल ए. ओके, दॅट इज अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट अँगल पी आर ए. ओके, सो इक्वेशन नंबर 1 गॉटलेस. नेक्स्ट स्टेप मध्ये हे दोन अँगल अपोजिट अँगल कोण कोणते, अँगल पी आर ए कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येणार बघा, क्यू आर बी. क्यू आर बी रिजन काय येणार आहे, दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल. ओके, मी मेन स्टेप्स फक्त इथे मेन्शन करतोय, पूर्ण आन्सर येणार नाही. नेक्स्ट स्टेप मध्ये आता इन अ बिगर सर्कल क्यू इज द सेंटर ऑफ द सर्कल अँड क्यू आर कॉन्ग्रुएंट क्यू बी बिकॉज रेडिया ऑफ सेम सर्कल, सेम रिजन. सो काय सांगा, अगेन ट्रायंगल क्यू आर बी इज एन आयसोस्केल ट्रायंगल, अँड इन आयसोस्केल ट्रायंगल अँगल अपोजिट टू कॉन्ग्रुएंट साइड्स आर कॉन्ग्रुएंट, देअरफोर अँगल क्यू आर बी कॉन्ग्रुएंट क्यू बी आर. ओके, इथं जो सिम्बॉल आहे तोच दिला रिझन, कारण की हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आहे, म्हणजे काय होणार अँगल क्यू आर बी कॉन्ग्रुएंट अँगल क्यू बी आर, अँगल क्यू बी आर. इक्वेशन नंबर 3 रिझन काय त्याला, आयसोस्केल ट्रायंगल थेरम. आता तीन इक्वेशन ऑब्झर्व करण्यापेक्षा फिगर ऑब्झर्व करा, म्हणजे तुम्हाला इझी लक्षात येईल. पहिल्या कंडिशन मध्ये हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट होते. ओके, नेक्स्ट कंडिशन मध्ये दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट बिकॉज दे आर व्हर्टिकली अपोजिट अँगल, अँड इन नेक्स्ट केस दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आणि जर बघितलं असेल तर ऑटोमॅटिकली हे चारही सिम्बॉल सेम झालेत, म्हणजे जर बघितलं असेल तर हा अँगल ए आणि हा अँगल बी कॉन्ग्रुएंट येणार आहे. ओके, देअरफोर फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड काय बघा, अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट अँगल क्यू बी आर. ओके, फ्रॉम इक्वेशन फर्स्ट सेकंड अँड थर्ड तिन्ही इक्वेशन ऑब्झर्व केलं, थोडस डाऊट कन्फ्युजन होऊ शकतो, त्यापेक्षा फिगर मध्ये इझिली क्लिअर होतो. सो अँगल पी आर चा नेम जर मला चेंज करायचा असेल तर काय होईल बघा, पी ए बी, दॅट इज अँगल पी ए बी कॉन्ग्रुएंट अँगल. का होणार बघा, क्यू बी आर ऐवजी काय होणार, क्यू बी ए अँगल क्यू बी ए. ओके, फक्त चेंज काय केलं, नेम ए डॅश आर डॅश बी असल्यामुळे रिझन येणार ए डॅश आर डॅश बी. ओके, आता जर बघितलं असेल तर आता ही फिगर मी सेपरेटली इथं ड्रॉ करतो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल स्मॉल मध्ये. ओके, हा तुमचा झाला पी, हा ए आर जाऊ दे, आर ची काय गरज नाही, बी आणि हा क्यू, हे दोन अँगल इक्वल आहेत,
that is PAB and QBA. Okay, and they are alternate angles. They are alternate angles formed by say AP and say QB of transversal AB. So by alternate angle, they just come 9th class are line. You are say sorry, say AP parallel say BB. Okay, for the statement call. Okay. AP because of alternate angle this now ये दोन ट्रायंगल आपल्याला सिमिलर शो करायचे कोण कोणते ट्रायंगल APR एंड ट्रायंगल RQB ओके ट्रायंगल APR एंड ट्रायंगल RQB आपल्याला शो करायचे यामध्ये बाय AA टेस्ट आपल्याला प्रूव करता येईल ओके मी थोडं रफ करतो बघा ओके नाउ हे चार ही अँगल कॉन्ग्रुएंट आहेत कोण कोणते ए आर आर आणि बी मी इथं तेच लिहायचं अँगल पी ए आर ओके अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट अँगल कोणता येणार क्यू आर बी ओके ते इक्वेशन नंबर आपण 4 मध्ये लिहिणार आहे बघा ते तुमच्या नोट्स मध्ये आहे फक्त एक्झाम्पल लिहिताना किंवा समजून घेताना नोट्स समोर असावेत ओके अँगल पी ए आर कॉन्ग्रुएंट अँगल क्यू आर बी काय तो बघा 1 2, 3 and 4 these pairs are congruent. Now R ची pair घ्या that is PRA घ्या angle PRA congruent angle काय होणार बघा PRA च angle QBRC angle PRA congruent angle QBR so by AA test triangle APR similar triangle RQB reason काय ना by AA test ओके नेक्स्ट वन ट्रायंगल अँगल RQB फाइंड आउट करायचं कुठे अँगल RQB ओके त्यामध्ये अँगल PAR 35 दिला ओके अँगल PAR 35 अँगल PAR 35 सो दिस वन इज आल्सो 35 दिस वन इज आल्सो 35 एंड दिस वन इज आल्सो 35 सो इन ट्रायंगल QRB मेजरमेंट ऑफ सम ऑफ ऑल एंगल इज 180 सो काय होणार बघा अँगल QRB प्लस एंगल QBR प्लस एंगल RQB इज इक्वल टू 180 डिग्री रीजन का है ना सम ऑफ मेजर्स ऑफ ऑल एंगल ऑफ ट्रायंगल इज 180 नाउ सब्स्टिट्यूट द वैल्यू एंगल QRP इज इक्वल टू 35 डिग्री प्लस एंगल QBR इज इक्वल टू 35 डिग्री ओके प्लस एंगल RQB एज इट इज इक्वल टू 130 डिग्री 35 plus 35, 70 plus 70 goes there should becomes minus. That is angle RQB is equal to 180 degree minus 70 degree. That is angle RQB is equal to 110 degree. Okay. So third answer पण मिळालं आपल्याला. Okay. अशा पद्धतीने आपण question number 4 complete केला. Next question बघायचं ना question number 5. फिगर ड्रॉ करतो इन द फिगर द सर्कल विथ सेंटर ए एंड बी टच इच अदर एट पॉइंट ई लाइन एल इज अ कॉमन टेंजेंट विच टचेस द सर्कल एट सी एंड डी रिस्पेक्टिवली फाइंड द लेंथ ऑफ सेक सी डी इफ द रेडिया ऑफ द सर्कल आर 4 सेंटीमीटर एंड 6 सेंटीमीटर पहिला फिगर ड्रॉ करू ओके इकडच्या पार्टची काय गरज नाही त्यामुळे का मी पूर्ण सर्कल ड्रॉ करत बसत नाही A, E and B. We cross over A, C, D, C and D. यामध्ये काय इन्फॉर्मेशन दिले रेडिया आर गिवन दॅट इज सपोज ए सी 4 सेंटीमीटर बिकॉज इट इज स्मॉलर सर्कल एंड बी डी इज इक्वल टू 6 सेंटीमीटर ओके विदाउट कंस्ट्रक्शन इट इज नॉट पॉसिबल आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे सीडी शुरू ओके लेट्स स्टार्ट ओके सेम फर्स्ट वन कंस्ट्रक्शन मध्ये फर्स्ट एसी आणि बीडी ड्रॉ करून घेतला एज वेल एज
AE and EB ड्रॉप होंगे आंसर. ओके AE and EB. अजून एक कंस्ट्रक्शन राहत बघा, ते म्हणजे इथून या BD वर परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं. इट इज नॉट परपेंडिक्युलर, सो काय ड्रॉ करायचं? परपेंडिक्युलर. समजा तो पॉइंट कोणता घेतला, AB CD EF घ्या. ओके कोणता घेतला पॉइंट? EF. ओके सो लेट्स स्टार्ट. फर्स्ट ऑफ ऑल कंस्ट्रक्शन वगैरे सगळं तुम्हाला त्या नोट्स मध्ये दिलेलं आहे. ओके सो डायरेक्ट स्टार्ट करू. आता यामध्ये फर्स्ट वन AB फाइंड आउट करून घेऊ. आता AB फाइंड आउट करण्यासाठी ए दे आर फर्स्ट कोलिनियर बिकॉज ऑफ थेरम ऑफ टचिंग सर्कल. व्हेन टू सर्कल्स आर टच इच अदर द सेंटर ऑफ द सर्कल्स अँड दॅट पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आर कोलिनियर. देअरफोर AC4 AE4 बिकॉज रेडियस ऑफ सेम सर्कल BD इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड DE ऑल्सो 6 सेंटीमीटर. सो AB किती येणार बघा, AB इज इक्वल टू AE + EB दॅट इज इक्वल टू 4 + 6 इज इक्वल टू 10 सेंटीमीटर. ओके आता हियर 90 डिग्री बिकॉज ऑफ टॅन्जेंट थेरम. काय येणार? AC परपेंडिक्युलर लाईन CD. ओके अँड BD परपेंडिक्युलर लाईन CD, देअरफोर इट इज ऑल्सो परपेंडिक्युलर रिझल्ट टॅन्जेंट थेरम. सो दे आर परपेंडिक्युलर रिझल्ट. सो बघा आता इथे 90 म्हणजे हा पण किती येणार? 90. सो 1, 2, 3 अँगल्स आर 90 इन क्वाड्रिलॅटरल. सो इट इज ऑल्सो 90. सो क्वाड्रिलॅटरल AF हे रफ करतो, AFDC का होणार आहे रेक्टॅंगल. बिकॉज वेन ऑल अँगल्स आर 90 डिग्री दे गिवन क्वाड्रिलॅटरल इज रेक्टॅंगल. ओके सो प्रॉपर्टी ऑफ रेक्टॅंगल इज अपोजिट साइड्स ऑफ रेक्टॅंगल आर कॉन्ग्रुएंट, दॅट इज AC इज इक्वल टू DF. ओके AC किती आहे? 4. मग DF वर किती येणार? 4 सेंटीमीटर. ओके सगळं डिस्क्रिप्शन तुमच्या फिगर मध्ये, ऍज वेल ऍज AF इज इक्वल टू होणार आहे CD. AF इज इक्वल टू CD. जर तुम्हाला AF मिळालं की ऑटोमॅटिक CD मिळतो, त्यामुळे आपल्याला पहिला काढावा लागेल AF, मग आपल्याला CD मिळून जातो. आता AF काढण्यासाठी आता हे बघा, हा ट्रायंगल मी इथं ड्रॉ करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. हा इथे 90 आहे, हा F, हा इथला A आणि हा B. AB आपल्याकडे आहे 10 सेंटीमीटर, जो आपण फाइंड आउट केलाय. ओके आता आपल्याला फाइंड आउट करायचा FB. हा पूर्ण BD किती आहे? 6. त्यातली DF किती आहे? 4. मग BF किती येणार? 6 - 4 दॅट इज 2. ओके म्हणजे वाटल्यास कसं येणार त्याचं कॅल्क्युलेशन? BF इज इक्वल टू BD - DF. That is equal to 6 minus 4, that is equal to 2 centimeter. Okay, so BF is equal to 2 centimeter. Ata triangle AFB is which type of triangle is there? It is right angle triangle. And in a right angle triangle, if measurements of two sides are given, then by using Pythagoras theorem, we get third side. Okay, so use Pythagoras theorem. Right angle, opposite side of right angle is hypotenuse. So use hypotenuse. Pythagoras theorem, hypotenuse square, that is AB square is equal to sum of remaining two sides, that is AF square plus BF square. Now substitute the value, AB square that is 10 square is equal to AF square as it is plus 2 square. 10 square that is 100 is equal to AF square plus 4. Plus 4 comes here to becomes minus 4, that is 100 minus 4. That is equal to AF square. That is equal to 96 is equal to AF square. So factors of 96. 16 are. Okay. So 16 multiplied by 6 is equal to AF square. Now taking square root of both sides. Square root of 4 is, sorry, 16 is 4 and root 6 as it is equal to AF. Okay. So AF is equal to 4 root 6. So when AF is equal to root 6, 4 root 6, then CD also 4 root 6 सेंटीमीटर. ओके पुन्हा थोडस एकदा रिवाइज करतो बघा काय केलं यामध्ये. कन्स्ट्रक्शनचा जो पार्ट जो डॉटेड केलाय तो समजला असेल. AEB फर्स्ट स्टेप मध्ये काय तुम्ही शो करायचं आहे? AEB आर कोलिनियर बाय युझिंग थेरम ऑफ टचिंग सर्कल. सो AB फाइंड आउट करून घेतला फर्स्ट स्टेप मध्ये. ओके नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला हा क्वाड्रिलेटरल रेक्टॅंगल शो करायचा आहे. कोणता? AFDC. ओके AFDC मध्ये आपल्याला रेक्टॅंगल शो करायचा आहे. दिस टू अँगल्स आर 90 डिग्री बिकॉज ऑफ टॅन्जेंट थेरम. बिकॉज रेडियस परपेंडिक्युलर टॅन्जेंट. ओके AC परपेंडिक्युलर टॅन्जेंट CD, BD परपेंडिक्युलर टॅन्जेंट CD. ओके कन्स्ट्रक्शन मुळे इकडचा अँगल 90 म्हणजे ऑब्व्हियसली इकडचा अँगल पण, हा अँगल पण कोणता येणार?
90 degree. So 1, 2, 3 angles are 90 degree. So automatic 4th angle is also 90 degree. And when all angles are 90 degree, then given quadrilateral is rectangle. Okay. So rectangle put kela, rectangle chi property use karachi. Opposite sides are equal, that is AC and DF are equal. AC 4 and DF also 4. AF and CD are also equal because opposite sides. So आपल्याला AF मिळाला की ऑटोमॅटिक CD मिळतो. सो AF काढण्यासाठी आपण पहिला AB फाइंड आउट केला किंवा BF फाइंड आउट करून घेतला. सो कसा BD 6 आहे त्यातील DF किती आहे 4 आहे मग BF किती येणार 2 सेंटीमीटर एंड रिमेनिंग वर्क इज बाय यूजिंग पायथागोरस थ्योरम वी विल गेट फाइनल आंसर दैट इज AB स्क्वेअर इज इक्वल टू AF स्क्वेअर प्लस BF स्क्वेअर एंड सबस्टिट्यूट द वैल्यू. ओके अंडरस्टैंड. लेट्स सी मेक द वन पार्ट इज आल्सो रिमेन next last video, that is corollary of inscribed angle theorem. Okay, paper नहीं complete करोगे मैं जाऊँ ना next video में अपन continue cyclic quadrilateral क्यों शुरू करो. Okay, let's see. The statement is angle inscribed in the same arc are congruent. Okay. फिगर आहे इज मी ड्रॉ करतो मी तुम्हाला पण लक्षात येईल हे कोणतं एग्जांपल आहे ऑन पेज नंबर 68 वर. ओके म्हणजे तुम्हाला क्लियर होईल पी क्यू एस आर. ओके अँड सेंटर ऑफ द सर्कल सी. तुम्ही लाईन वर घेतला तरी चालेल. ओके आपल्या गिवन आणि ट्रू लिहायचं सी इज द सेंटर ऑफ द सर्कल अँगल पी क्यू आर अँड अँगल पी एस इन्स्क्राइबिंग आर पी क्यू आर असे लिहिले तरी चालेल. काय येणार गिवन मध्ये अँगल पी क्यू आर अँड अँगल पी एस आर अँगल पी क्यू आर अँड अँगल पी एस आर आर इन्स्क्राइब इन आर्क विच आर पी क्यू आर और इफ यू वॉन्ट टू टेक पी एस आर नो प्रॉब्लेम. ओके अँड टू प्रूव दिस टू अँगल्स आर कॉन्ग्रुएंट प्रूफ दॅट इज अँगल पी क्यू आर अँड कॉन्ग्रुएंट अँगल काय प्रूफ करायचा आहे पी एस आर. ओके सो नेक्स्ट वन सिंपल आहे प्रूफ अँगल पी क्यू आर कोणता आर्क इंटरसेप्ट केलाय पी आर. सो इन्स्क्राइब अँगल थेरम वाइज काय होणार अँगल पी क्यू आर इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर पी आर. ओके इक्वेशन नंबर वन. नेक्स्ट वन मध्ये काय होणार अँगल पी एस आर ने कोणता आर्क इंटरसेप्ट केलाय आर्क पी आर दॅट इज अँगल पी एस आर इज इक्वल टू हाफ ऑफ मेजर आर पी आर. इक्वेशन नंबर टू हियर राइट साइड इज इक्वल एंड व्हेन राइट साइड इक्वल देन लेफ्ट साइड इज ऑल्सो इक्वल दॅट इज अँगल पी क्यू आर इज इक्वल टू अँगल पी एस आर सर प्रूफ और दॅट इज दे आर कॉन्ग्रुएंट. नेक्स्ट वनचं बघा अँगल इज इन्स्क्राइब इन सेमी सर्कल इज राइट अँगल सेमी सर्कल दॅट्स वाय वी टेक डायमीटर ए सी हियर एम इज द सेंटर ऑफ द सर्कल बी. नाउ गिवन मध्ये काय एम इज द सेंटर ऑफ द सर्कल ए सी इज द डायमीटर सच दॅट ए डॅश एम डॅश सी. ओके अँगल ए बी सी इज इन्स्क्राइब इन सेमी सर्कल ए बी सी इट इज गिवन. नाउ टू प्रूव अँगल ए बी सी इज इक्वल टू 90 डिग्री सिंपल वे. ओके प्रूफ मध्ये काय येणार अँगल ए एम सी इज इन्स्क्राइब अँगल अँगल ए एम सी इज इक्वल टू हाफ ऑफ इट्स इंटरसेप्टेड आर कोणता येणार आर ए सी दॅट इज मेजर आर ए सी अँड मेजर आर ए सी दॅट इज मेजरमेंट ऑफ सेमी सर्कल इज 180 दॅट इज हाफ ऑफ 180 डिग्री दॅट इज इक्वल टू 90 डिग्री. ओके सिंपल वे आपण प्रूफ केलं होता कोरोलरी ऑन पेज नंबर 68. ओके सो टुडे वी हॅव टू लर्न दॅट कम्प्लीटेड दॅट प्रॅक्टिस सेट 3.2 फर्स्ट अँड देन टू कोरोलरी अँगल इन्स्क्राइब इन सेमी सर्कल म्हणजे तुम्ही किती त्या अँगल जरी ड्रॉ केले समजा मी हा थर्ड अँगल जरी ते ड्रॉ केला तरी ह्या सगळ्या अँगलचे मेजरमेंट काय येणार इक्वल येणार तुम्ही कोणताही घ्या थोडक्यात या सगळ्या अँगलनी हा आर्क इंटरसेप्ट केलाय. ओके सो लेट्स सी नेक्स्ट पीरियड कंटिन्यू. थँक्यू.